अहमदनगर महानगरपालिकेचे लाचखोर आणि भ्रष्टाचारी आयुक्त पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने महापालिकेतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पालिकेतील अनागोंदी आणि गैरकारभाराच्या संबंधाने प्राप्त सर्व तक्रारींची एकत्र आणि तातडीने राज्य सरकारने चौकशी करावी अशी मागणी ॲडव्होकेट श्याम एल असावा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्य सचिव आणि नगरविकास खात्याच्या अप्पर सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुळातच पंकज जावळे यांची ज्या पद्धतीने अहमदनगर येथे आयुक्तपदी नियुक्ती झाली त्याचीच खरे तर सर्वात आधी चौकशी व्हायला हवी. त्यांची बदली करताना नगरविकास विभागाने बदली प्रस्तावात प्रतिकूल शेरा मारलेला असताना सुद्धा त्यांची बदली झाली असेही असावा यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच पंकज जावळे यांच्यासारखा भ्रष्टाचारी आणि लाचखोर वरिष्ठ अधिकारी मिळाल्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले हात साफ करून घेत पालिकेची आर्थिक लूट करून नुकसान केले आहे असा आरोपही असावा यांनी निवेदनात केला. या संदर्भात ॲडव्होकेट श्याम असावा यांनी अधिक माहिती दिली. परवा अहमदनगर महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा नोंदवला. खरं तर हे जावळे नगरला आलेच त्यांना मोठा राजाश्रय असल्यामुळे नगरविकास विभागाच्या समितीने प्रतिकूल शेरा मारलेला होता, तरी सुद्धा हे अहमदनगरला आले आणि अहमदनगरला आल्यापासून यांच्या कारकिर्दीत मोठा हुदोस यांनी अहमदनगरमध्ये घातलेला आहे. परवाचं प्रकरण हे अधोरेखांकित करतं की लाचखोरीचं प्रमाण हे किती मोठ्या प्रमाणावर आणि पार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत होतं आणि त्यामुळे या जावळेंच्या कारकिर्दीमध्ये नगरपालिके महानगरपालिकेच्या सर्वच कारभाराचे एकूण आलेला पैसा आणि खर्च झालेला पैसा याची चौकशी झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं तर असं आहे की ज्या कोणाच्या शिफारसीवरून त्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे आहेत की राजकीय बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको. अण्णा हजारेंचा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यात अण्णांनी ज्या राज्यात अण्णांमुळे बदलीचा कायदा मिळाला, या बदलीच्या कायद्याची सुद्धा अवहेलना यांच्या बदलीच्या वेळेत झालेली आहे. याच्या तक्रारी वेळोवेळी प्रशासनाकडे शासनाकडे केलेल्या असताना शासनाने याची आज पावे तो दखल घेतली नाही आणि आज त्यामुळेच नागरिकांना आणि प्रशासनाला मान शर्मेने खाली घालावी असा हा गुन्हा घडलेला आहे. त्यामुळे पंकज जावळेंच्या काळातल्या अहमदनगर पालिकेतील सर्व कारभाराची शासनाने चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्या अनेक तक्रारी अनेक लोकांनी अनेक संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी केलेल्या आहेत. या सर्वच तक्रारींची सुद्धा तातडीने एकत्रितपणे चौकशी झाली पाहिजे. बातम्यांसाठी ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. Thank you.